काल कुणीतरी म्हणाला की तुम्ही युधिष्ठिरासारख्या नका राहू, श्रीकृष्णासारख्या राहा, काही करून आपलं काम करून घ्या, खोटं बोला, काही पण करा पण करून घ्या, आणि तुम्ही श्रीकृष्णासारख्या वागा, युधिष्ठिरासारख्या नका वागू असं सांगत होते. आता डायसवर उभं राहून जर का कोणी असं बोलत असेल तर काय, श्रीकृष्णाचं आपण जे प्रतिबिंब आपल्या मनामध्ये आहे किंवा त्याचं जे इमेज आहे आपल्या मनामध्ये, तर ती आपण काय डॅमेज करतो आहोत, काय त्याची प्रतिमा डागाळतो आहे आपण, यावर विचार करायला पाहिजे. खरं पाहिलं तर संस्कृतच्या कोणत्याही ग्रंथामध्ये, संस्कृत आणि भागवत असो की गीता असो की महाभारत असो, असं कुठेही लिहिलेलं नाही की श्रीकृष्ण खोटं बोलला आणि त्यांनी मोठा असताना सगळे कामं करून घेतलेले आहेत, कुठेच नाही. त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला तर तेव्हा त्यांनी त्याचा हे घेतलेलं आहे की त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. आणि जेव्हा त्याला जेव्हा कोणावर अटॅक करत होता तेव्हा त्यांनी आधी वॉर्निंग दिली होती, त्यांनी सांगितलं की बाबा सावध हो, असं चालणार नाही. आणि हे युद्धाच्या बाबतीत झालेलं आहे, तर साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला खोटं बोलायची गरजच काय. ज्याच्यात एवढं सामर्थ्य आहे की तो खरं बोलू शकतो, खरं बोलून एक काम करू शकतो, तो खोटं बोलेलच कशाला, यावर विचार व्हायला पाहिजे. तुम्ही जर का असं सांगायला लागला, संस्कृतचं ट्रान्सलेट मराठीत हिंदीत कोणत्याही भारतीय किंवा जगातल्या लँग्वेजमध्ये करायला लागलेत, तर त्यामुळे श्रीकृष्णाचं काहीच म्हणजे नुकसान होणार नाही, ना मागे झालं, ना आत्ता होणार, ना पुढे होणार आहे. पण मानवजातीने या सगळ्या प्रकारामध्ये स्वतःचं नुकसान मात्र करून घेतलेलं आहे, पूर्ण एन्व्हायरमेंट डॅमेज केलं, आणि पुढे जाऊन कदाचित मानवजात पण नष्ट होऊ शकते. तर ठीक आहे, म्हणजे असं म्हणतात की सायकल होत राहते, सगळ्या प्रकारचे युग येतात वगैरे वगैरे, कृतयुग येतात, द्वापरयुग, कलियुग वगैरे वगैरे, पण आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी सत्ययुगात आपण का नाही आपण निर्माण करायचं, आपल्या हातात आहे ते, आपण करू शकतो. आणि असं सत्ययुगातलंच ज्या गोष्टी आहे त्याच आपण सतत पाळून आचरणात आणून आपण मंगळावर, चंद्रावर, त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. जर का खोटारड्या लोकांना आपण तिथे घेऊन गेलो तर सगळ्या खोटारडे प्रकार तिथे होतील, आत्ता इथे जे होत आहे तिथे पण होईल, आणि पृथ्वी माता पण नष्ट करून तिथले सगळे डायमेन्शन, सगळे तिथले पण ग्रह आपण नष्ट करत जाऊ. तर त्यामुळे आपल्याला यावर विचार करायला पाहिजे की आपल्याला मानवजात कशी ठेवायची, सत्यवादी, चांगली आणि सगळ्यांचं पालनपोषण करणारी आणि स्वतःच्या लोकांना व्यवस्थित ठेवणारी, की स्वतःच्या लोकांनाही कसं तरी वागवायचं आणि कोणत्याही सगळ्या प्राण्यांना आणि पृथ्वी मातेला कसं तरी वागवायचं, असं जगायचं, हे आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल. बस एवढंच आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.